तुमचा परिचय द्या. मी सरपंच समीर भाई यांनीर. तुमच्याकडे आता बैल कुठले कुठले आहेत? आता आपल्याकडं मथुरा आहे, तेज आहे, ते नवीन घेतलेला बल्ली आहे, मागे किसन आहे, छोटा मथुरा आहे. हा बल्ली कुठून घेतला? बल्ली शहरातनं घेतला. शहरातून? हा शहरातनं घेतला. ते म्हणजे आता नवीन खरेदी? हा आता नवीन खरेदी, एक महिना होऊन गेला असेल. महिना झाला घेतला. पळवला का तुम्ही? नाही, आपण आणल्यापासून पाव चालू, त्यामुळे पळवला. आज पहिल्यांदा पळवा आणलाय छोट्या मथुरामध्ये. त्याला आज निळ्या फाटी फेरा काढायचा. छोट्या मथुरावर फेरा आहे का? हा छोट्या मथुरावर. आणि मथुर किती दिवस झालं इकडे तुमच्याकडे? मथुर 4 महिने झाला आला आपल्या. 4 महिने झालं का? हा 4 महिने झाला. कुठं असतो मथुर? मथुर गिरवीत असतोय, वैभव कदम यांच्या. वैभव कदम. मथुरचं कसं नियोजन असतं आता सध्याला? कशाचं? खुराकाचं. खुराकाचं म्हणा, व्यायामाचं. व्यायामाचं त्याला रोज 3 किलोमीटर सकाळचं चालणं असते. वर नेतं का वारुगड तिकडे? हा वारुगडच्या साईडला त्या रस्त्याने नेतो. रोज 3 किलोमीटर चालणं असते. सकाळी 2 लिटर दूध, 5 देशी अंडी, संध्याकाळी 2 लिटर दूध, 5 देशी अंडी आणि डाळ असते खुराक. कसली? उडदाची डाळ. आणि तेजा? तेजाची खरेदी कुठून केलेली? खरेदी माशिरज मधनं केली, गमावागमोड यांच्याकडून. ती पळवून घेतला होता? कसा घेतला? बघून घेतला होता. असंच घेतला. आल्यानंतर आपण पळवा शिकतो. कुठल्या कुठल्या मैदानावर पळवलं? मैदानाला ललगुंजा पळाला आहे, डवळाच्या मैदानाला पळाला आहे, परत तुमच्या खिंडेवाडीच्या मैदानाला पळाला आहे. खिंडेवाडी? हां. फायनलला कुठं राहिला? फायनलला ललगुंज मध्ये राहिला, खिंडेवाडीत राहिला, परत पेमनवाडी म्हणून आहे वीर धरणाच्या तिथं, तिथं पण राहिला. त्याचा कुठल्या बैलाबरोबर पायरा होता? त्याचा पायरा बंडाणाच्या सापच्या पक्ष्याबरोबर असायचा, भोसलेंचा सोन्या उशिरावच्या. मग ते एकच फायनल झाले? त्याचं 3 फायनल झाले. त्याचे कुठले कुठले? ललगुंजी एक झाली, खिंडवाडीची आणि पेंजनवाडीची वीर धरणामध्ये. कुठल्या कुठल्या बैलांबरोबर पळवलंय त्याच्या? गोलवलीच्या पक्ष्याबरोबर पळवलाय आपण, पुशेवाच्या सोन्याबरोबर पळवलाय, विपुल किनेच्या रानाबरोबर पळवलाय, परत साई म्हणून जो बैल होता घाटातला, ज्यानं जी सी बी घेतला ओम बरोबर, त्या साई बरोबर पळवलाय. कमलेश फौजांच्या आर्मी बरोबर पळवला, त्याच्याबरोबर फायनल आहे. बिनजोड आहे. आर्मी बरोबर कुठं फायनल आहे? आर्मी बरोबर आपलं ह्याला फायनल होतं, पेंजनवाडीला. पेंजनवाडीच. मथुर मैदानावरती नेला का तुमच्या इकडे आल्या? हो, पहिल्या स्टार्टला उतरला आपण याच्या मैदानाला नेला, पांगरखेलच्या. तिथं अक्षय मोरे गोडोले ज्यांच्या बालमाबरोबर 1 नंबर केलेला. पांगरखेल? पांगरखेल. आजचा फेरा? आजचा फेरा निडळ फाटीवर टाकला महबूब आणि मथुरची गाडी मुंबईत पळती. त्याला फेरा टाकला, चांगली गाडी पळाली, रानपण पळाला चांगलं होतं, गाडी चांगली जुळून पळाली. मग आता पुढचं नियोजन मथुरचं? आता पुढे अजून 4-5 दिवस गेल्यानंतर अजून एक फेरा काढायचा. परत एक फेरा? हा परत एक फेरा काढू. उद्या सकाळ जाऊया. आणि छोटा मथुरचं? छोटा मथुरचा बल्ली जाता फेरा काढायचा. छोटा मथुरची खरेदी कोणी केलेली? ती राहुलबाईनीच केलेली खरेदी, मुंबईतच. मुंबईतच केलेली का? ते कोणाकडे होता बैल अगोदर? छोटा मथुर? छोटा मथुर बायांच्या पशीच होता. बायांनी तिथं खरेदी केला आणि बायांच्या पशी बोलवला. बायांच्या पशी नंतर मग खटावमध्ये उतरवला आकाश पशी. आता आकाश? हा आकाश मोठ्याच्या पशी. बैल आता मुंबईला कधी जाणार आहे? मुंबईला अजून दिवाळी झाल्यानंतर जातील बैल. दिवाळी चालू झाल्यानंतर. राहुलबाई आले होते? हो, येतात की राहुलबाई महिन्यातनं 2-3 वेळा येतात. मग मुक्कामी असतात.